मंडळी सध्याच्या जगात कधी कोणाचं नशीब फळफळेल हे आपण कुणीच सांगू शकत नाही बरं त्याच्या जोडीला ते फळफळलेलं नशीब तसंच जास्त दिवस फळफळेल हे बी आपण सांगू शकत नाही अशीच एक फळफळल्या नशिबाची फळफळलेली घटना परवा पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे आता त्या ऐकायचे असेल तर तुम्ही बी एक दहा मिनटासाठी तुमच्या जागेवरनं फळफळू नका नाहीतर घटना काय घडली ते तुम्हाला समजायचं नाही चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेश आम्ही तुम्हाला तर माहित आहे आपला विषयच भारी मंडळी विषय घडलाय पिंपरी चिंचवडमध्ये पण तिथं नक्की काय कुटाना झालाय तेच पाहूयात म्हणजे कुटाणा असं मानता येणार नाही पण एक घटना घडली ज्यामुळे त्या पिंपरी चिंचवडच्या पी एस आय साहेबांना नक्की खुश व्हायचं की दुःखी व्हायचं हेच कळणं झाले तर झालंय काय तर ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन फॅन्टसी गेम मुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सोमनाथ झेंडे या उपनिरीक्षकांचं काही दिवसांपूर्वी नशीब उजाल या क्रिकेटप्रेमी पी एस आयला तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम या गेममध्ये बक्षीस म्हणून मिळाली तशी बातमीच काही दिवसापूर्वी समोर आली होती पण आता मात्र या करोडपती पोलीस निरीक्षकाची चौकशी होणार आहे पुण्याच्या पोलीस उपायुक्तांकडून या दीड कोटी बक्षीस विजेत्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी करण्यात येणार आहे तर आता नक्की काय विषय घडलाय जरा अजूनच डिटेलिंगमध्ये बघूयात तर बघा सोमनाथ झेंडे यांना क्रिकेटचं भयानवेड आहे बरं आता ते कोणाला नसतं क्रिकेट मागं तर इंडियाची जनता भयान इडिया तर सोमनाथ झेंडे यांनाही त्यामुळेच हो गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन गेमचं वेळ लागलं होतं वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करायचे बरं गेल्या तीन महिन्यांपासून त्या उद्योग करत होते नेहमीप्रमाणेच त्यांनी बांगलादेश विरुद्ध दे इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली होती त्यानंतर रात्री सात वाजेपर्यंत त्यांनी काहीच बघितलं नाही पण त्यानंतर त्यांना समजलं की आपल्याला तब्बल दीड लागलं आहे सुरुवातीला तर त्यांना विश्वासच बसला नाही पण जसं झेंडे यांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झाली तसं त्यांना विश्वास बसला त्यानंतर झेंडेंनी बक्षीस जिंकल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्यांना एकूण दीड कोटी रुपयांच्या रकमेतला टीडीएस वजा करून उरलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली त्यानंतर त्यांनी स्वतःच्या वर्दीतले आपल्याला बक्षीस मिळाल्याबद्दलचे फोटो व्हायरल केले आणि झेंडे सगळ्या महाराष्ट्राच्या नजरेत आले सगळी माध्यमं झेंडेंपर्यंत पोचली न्यूजपेपर म्हणू नका टी व्ही म्हणू नका सोशल मीडिया म्हणू नका झेंडे साहेब सगळ्या महाराष्ट्रभर व्हायरल झाले त्यानंतर भाजप प्रवक्ते अमोल थोरात यांनी आता झेंडे यांच्या विरोधात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून तक्रार केली एकीकडं तरुण पिढीला वाचवण्यासाठी शासन आणि विविध घटकांकडून प्रयत्न केले जातात मात्र पोलिसांच्या या अशा कृतीमुळे जुगाराला आमंत्रण मिळतोय असा त्यांनी आरोप केलाय पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ऑन ड्युटी असताना कामात कसूर करून हलगर्जीपणा करून ड्रीम इलेव्हन या मोबाईल ॲपवर ऑनलाईन जुगार केला त्यामुळं त्यांना काही रक्कम मिळाली आपण मोठी कामगिरी केली असल्याच्या थाटात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी सोशल मीडियावर स्वतःचे काही खाकी गणवेशातले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले त्यामुळे राज्याच्या पोलिस दलाबाबत चुकीचा संदेश जातोय असंही अमोल थोरात यांनी त्यांच्या तक्रारीत पुढं म्हटलंय त्यानंतर आता कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय झेंड्यांची चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे हे पोलीस बंधू मोठ्या अडचणीत सापडले आहेत ड्रीम वर जिंकलेल्या रकमेबद्दल जल्लोष करायचा की मग स्वतःवर झालेल्या या कारामुळे दुःख व्यक्त करायचं हेही त्यांना समजणं झालं आहे दरम्यान मी पैसे जिंकले असले तरी ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचं झेंडे यांनी सांगितलंय आहे अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आता त्यांच्या वक्त वक्त या वक्तव्यामुळे त्यांची भूमिका नेमकी काय हेच कायला मार्ग मिळत नाही कारण एका बाजूला ते स्वतः गेम खेळतायत आणि दुसऱ्या बाजूला असं वक्तव्य करतायत बाबतीत आता पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की मी गेल्या महिन्याभरापासून ड्रीम इलेव्हनमध्ये पैसे लावायला सुरुवात केली माझे अनेक मित्र यात पैसे लावायचे बांगलादेश आणि इंग्लंडच्या टीमवर मी पैसे लावले त्यात मला दीड कोटी रुपये लागले मला इतका आनंद झाला की मी लगेचच माझ्या बायकोला फोन केला तिलाही आनंद झाला आता मिळालेल्या पैशातून मी घराचं कर्ज फेडणार आहे आणि मुलांच्या नावावर फिक्स्ड डिपॉझिट करणार आहे ड्युटीच्या वेळी ऑनलाईन खेळ करणं हे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं तज्ञांचं मत आहे मात्र आपण हे सगळं फावल्या वेळात करत असल्याचं झेंडे यांनी सांगितलंय पण मंडळी सरकारी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चर्चा ही अशी अधूनमधून होतच असते मग कधी कधी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर छापे सुद्धा पडतात आणि मग त्यानंतर त्यांच्या खऱ्या संपत्तीची माहिती बाहेर येते पण आता सरकारी अधिकारी असलेल्या या साहेबांचं मात्र वेगळंच प्रकरण समोर आलंय मग सांगितल्याप्रमाणे त्यांची चौकशी करण्याचा निर्णय झालाय त्यामुळेच करोडपती झाल्याचा त्यांचा आनंद फार काळ टिकलेला नाही आहे पण आता या निमित्तानं ऑनलाईन गेमिंगमध्ये भरकटत चाललेल्या तरुणाईची अनेकदा फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आलेत पण असं असताना सुद्धा पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम इलेव्हन खेळण्याचा मोह आवरलेला नाही आहे मंगळवारी इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यात याच ड्रीम इलेव्हनमुळं त्यांना दीड कोटींची जणू लॉटरीच लागली दुसरीकडं ते करोडपती झाल्यानं चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आलेत पण आता अडचणीतही आलेत पण म्हणजे आता दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर कोर्टातून या गेम्सना मान्यताही आहे त्याचं कारण म्हणजे हा खेळ नशिबावर नाही तर खेळणाऱ्याच्या कौशल्यावर म्हणजेच स्किलवर आधारित आहे बरं तसं गेम निर्मात्यांनी कोर्टात सिद्धसुद्धा केलंय मंडळी आता यातूनही तुम्हाला ड्रीम इलेव्हन आणि फँटसी गेम्स काय असतात आणि त्यामध्ये तुमची फसवणूक कशी होते हे तुम्हाला माहिती नसेल तर या अगोदर आपण ड्रीम इलेव्हन आणि जंगली रम यासारख्या अनेक फँटसी गेम्सच्या बाबतीत व्हिडिओज बनवलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या व्हिडिओजसुद्धा तुम्ही लागलीच बघून घ्या आता राहता राहिला प्रश्न की झेंडे साहेबांनी गेम खेळून चूक केली का किंवा त्यांनी पैसे जिंकले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणं योग्य आहे का तर बघा ड्रीम इलेव्हन सारखे फँटसी गेम्स आणि सट्टेबाजी या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत mm -hmm. फँटसी गेम्ससाठी डिजिटल पद्धतीनं व्यवहार होतो त्याची नोंद दाखवता येऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला मात्र सट्टेबाजीत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब नसतो त्यामध्ये बेकायदेशीर आणि अनियंत्रित पद्धतीने व्यवहार चालतात फँटसी गेम्समध्ये आर्थिक व्यवहाराची रक्कम ही अगदी छोट्या स्वरूपाची असते उदाहरणच द्यायचं झालं तर कोणताही फँटसी खेळ खेळण्यासाठी तुम्हाला छोट्यात छोटी रक्कम भरून तो गेम खेळता येतो सट्टेबाजीत मात्र गुंतलेली रक्कम ही मोठी असते फॅन्टसी गेम्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर कॉर्पोरेट टॅक्स इन्कम टॅक्स टी डी एस जी एस टी या सगळ्यांचं लक्ष असतं सट्टेबाजी दरम्यान होणारे आर्थिक व्यवहार हे नियमबाह्य पद्धतीनं होत असल्यानं ते सरकार तसंच कायद्याच्या कार्यकक्षेत येत नाही म्हणजे फॅन्टसी गेम्स खेळणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विविध टप्प्यांवर ओ टी पी पासवर्ड ईमेल अशा विविध स्वरूपाच्या ऑनलाईन सुरक्षा यंत्रणा असतात सट्टेबाजीत पैसे गुंतवलेल्या व्यक्तीच्या पैशाची शाश्वती देता येत नाही मॅच साठी फँटसी गेमचे युजर खेळतात त्यांच्या निर्णयांनी मॅचच्या निकालावर फरक पडत नाही सोप्या शब्दात सांगायचं तर फॅन्टसी गेम खेळून प्रत्यक्ष मॅचमधल्या घडामोडी बदलता येत नाहीत आता हे फक्त आपण ड्रीम इलेव्हन यासारख्या बद्दल बोलतोय पण गेम मध्ये असा नाही तर वेगळ्या पद्धतीने ही झोल करता येऊ शकतो पण आता तो नेमका कसा होतो ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे ती व्हिडिओही तुम्ही बघू शकता पण सट्टेबाजी त्याच्या अगदी उलटं असतं सट्टा लावल्यावर काही वेळेला मॅचचा निर्णय बदलल्याचं खेळाडूच्या कामगिरीत बदल झाल्याचं पाहायला मिळतं फँटसी गेम वैध आहे का या संदर्भात देशातल्या विविध न्यायालयांनी वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत पण तुर्तास पंजाब आणि हरियाणा या न्यायालयाचा आपण विचार केला तर ड्रीम इलेव्हन आणि फँटसी लीगला त्यांनी वैध ठरवलंय या न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर नंतर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा शिक्कामोर्तब आहे दुसरीकडं सट्टेबाजी हा भारतात गुन्हा आहे त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे तुम्हाला नेमकं काय का वाटतंय ड्युटी सोडून फावल्या वेळेत गेम खेळणाऱ्या सोमनाथ झेंडेंवर कारवाई होणं योग्य आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या माहितीत कोणी ड्रीम इलेव्हनवरून करोडपती लखपती झालेली उदाहरणं असतील तर त्यांची नावंही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद